नमस्कार, साईके एक झून मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता आपण बघणार आहोत की व्हाईट स्पॉन्ज हा प्रीमिक्स घेऊन कसा तयार करायचा। इथे आपण 1 किलोच्या केकसाठी स्पॉन्ज तयार करणार आहोत। तर इथे आपण 350 ग्रॅम म्हणजे 350 ग्रॅम प्रीमिक्स इथे घेतलेला आहे। 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि जवळपास 4 टेबलस्पून आपण याच्यामध्ये इथे ऑइल वापरणार आहोत। तर इथे आपण जसं हे प्रीमिक्स घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण 4 टेबलस्पून ऑइल टाकणार आहोत। हा 1, 2, 3 आणि 4 टेबलस्पून आपण ऑइल टाकलंय। आणि थोडं थोडं पाणी घालून आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत। थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेताना एक मात्र काळजी घ्यायची आहे, गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीये। इथे आपण हे व्यवस्थितपणे पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण हे जे बॅटर आहे हे या टीन मध्ये टाकणार आहोत। या टीनला मी लाईन अप करून ठेवलेलं आहे, खाली बटर पेपर टाकलेला आहे, साईड वॉलला पण लावलेला आहे। तर आपण हे सारण आता याच्यामध्ये इथे ओतणार आहोत। आता इथे कुकरमध्ये आपण हे पॅन ठेवणार आहोत असं आणि इथे असं झाकून ठेवणार आहोत। सुरुवातीला आपला जो गॅस आहे हा 1-5 मिनिटं फुल स्पीडवर आणि नंतर मग कमी याच्यावर आपण ठेवणार आहोत। आणि कमीत कमी आपल्याला 35 मिनिटं हे इथे ठेवायचं आहे कुकरमध्ये। त्याच्या पहिले 35 मिनिटाच्या आधी अजिबात कुकरचं झाकण उघडून बघायचं नाही आहे। आणि आता जेव्हा हा पूर्णपणे केक बेक होईल त्याच्यानंतर आपण बघूया की हा बेक कसा झाला। तो थंड झाल्यानंतर आता हा आपण अनमोल्ड केला आहे। तर हा आपला जवळपास 1 kg केक इथे तयार आहे। प्रीमिक्स बऱ्यापैकी याला स्पंज पण आहे। तर अशा प्रकारे प्रीमिक्सचा वापर करून आपण हा केक तयार इथे केलेला आहे। आता हा केक जेव्हा पूर्णपणे थंड होईल तेव्हा आपण याला आयसिंगला घेऊ शकतो।